मनोज दरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बीडच्या श्री क्षेत्र नगर नारायणगडावर पारंपरिक दसरा मेळावा होतोय. 900 एकरावर होणाऱ्या या मेळाव्यास लाखोच्या संख्येने लोक हजर राहण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील अंतरवली सराटीतून श्री क्षेत्र नगद नारायण गडावर पोहोचणार आहेत आणि त्यानंतर रथामधून भव्य रॅली काढली जाणार असून त्यानंतर होणाऱ्या भाषणामध्ये मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. तर नारायण गडावर आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहेत. सिद्धार्थ, कशा प्रकारचं वातावरण आहे, काय तयारी सध्या सुरू आहे? मेळाव्याची सुरुवात व्हायला अजून 3-4 तास साडेबारा दरम्यान मनोज जरांगे इथं इथला माहोल दाखवण्याचा प्रयत्न करतो. जवळपास 900 एकरच्या पठारावर लोकांनी फार मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि या स्टेजवर उभं राहून मनोज जरांगे पाटील भाषण देणार. मध्ये त्याच्या समोर चारही बाजूनी जे आहे या पठारावर मराठा 18 पगड जातीच्या बांधवांनी या ठिकाणी जी आहे गर्दी केलेली आहे. राज्यभरातून लोक या ठिकाणी आले आहेत. पार्किंग या गडाच्या खाली करण्यात आलेली आहे. पठार या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. गडावर जिकडे पावत तिकडे भगवे पेटे टोपे आणि भगवे झेंडे दिसत आहेत. 18 पगड जातीचे लोक या ठिकाणी आलेले आहेत. आयोजकांपैकी एक आहेत काशी सर माझ्याकडे. सर काय म्हणाल, सुरुवात होते, एक इतिहासाची सुरुवात होते कारण हा पहिल्यांदा गडावर मेळावा इतिहास होतोय. पहिल्यांदा महाराष्ट्रातील 18 पगड जाती आणि मराठ्यांना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण होत आहे आणि हा इतिहास आहे. हे व्यासपीठ आता पुढची 100 वर्ष महाराष्ट्रावर हे व्यासपीठ राज्य करणार आहे. जरांगे पाटलांचा शब्द आता रुजला जातोय. आपण बघा, लहान मुलं आली आहेत, मोठी माणसं आली आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चांद्यापासून ते बांध्यापर्यंत लोक आलेले आहेत. महिला भगिनींची ताकद बघा, लोक ऑक्टोबर हिट आहे, कल्पना करा एवढ्या उन्हातानात लोक पहाटेपासून जागा धरून पुढे बसलेले आहेत. सर मला सांगा, लोक आणखी 30 किलोमीटर ट्राफिक जाम आहे गडावर येण्यासाठी, मनोज दादा नेमकं काय बोलतील या ठिकाणी अख्ख्या राज्याचं लक्ष? जरांगे पाटील अत्यंत योग्य मार्गदर्शन आम्हाला करणार आहेत. आम्हाला खात्री आहे, आमचा विश्वास आहे आणि जरांगे पाटलांवर आमचा विश्वास आहे. दादा जे बोलतील ते, आता दादा नेमकं काय बोलतील? पहिल्यांदा दादांनी सांगितलं राजकीय मेळावा नाही, हा मराठा जातीचा मेळावा नाही, पण दादांकडे बोलण्याची किमय आहे, ताकद आहे. नक्कीच सिद्धार्थ, या संपूर्ण मेळाव्याकडे आपलं लक्ष असणार आहे. मनोज जरांगे नेमकं काय बोलतायत याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे आपण वळतोय. शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्याआधी राज ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. पॉडकास्ट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरेंनी जनतेशी संवाद साधलाय. निवडणुकीमध्ये मतदारांनी क्रांती घडवावी, मतदारांनी आता जागं होणं गरजेचं आहे, ही जागो होण्याची वेळ आली आहे असं म्हणत राज ठाकरेंनी मतदारांना आवाहन केलंय. तर दरवर्षी तुम्ही बेसावध राहता, तुमच्यातील राग व्यक्त होताना दिसत नाही, तुम्ही त्याच त्याच व्यक्तीला निवडून देता, ऐन मोक्याच्या वेळी शस्त्र झाडावर नेऊन ठेवता, निवडणुका संपल्या की तुम्ही शस्त्र बाहेर काढता, मतदानाच्या दिवशी या शस्त्रांचा वापर का होत नाही असा सवाल सुद्धा राज ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे. महाराष्ट्राचं सोनं तर गेली अनेक वर्ष लुटलं जातं आहे आणि आम्ही फक्त आपट्याची पानं फक्त एकमेकांना वाटतो आहे. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून दुसरं काही राहत नाही आणि बाकीचे सगळं सोनं लुटून चाललेले आहेत, पण आमचं दुर्लक्ष. आम्ही कधी आमच्या स्वतःच्या आयुष्यात मशगूल तर कधी आम्ही जातीपातीमध्ये मशगूल. आमचं या लोकांकडे लक्ष राहणार कधी? मी एक महाराष्ट्राचं स्वप्न पाहतोय, गेली अनेक वर्ष पाहतोय, ही साकारण्याची संधी मला कुठेतरी माझ्या बरोबर माझ्या सहकाऱ्यांना मिळू देत, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा हेच माझं स्वप्न आहे. आत्ताच त्या शमीच्या झाडावरनं सगळी शस्त्र उतरवा आणि ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी या सगळ्या लोकांचा तुम्ही वेध घ्या, एवढंच फक्त मी आपल्याला आजच्या दसऱ्याच्या दिवशी मी आपल्याला सांगेन. निवडणूक, या निवडणुकीमध्ये तुम्ही मतदारांनी क्रांती केली पाहिजे. आजपर्यंत जे तुम्ही करत आलात, ज्या लोकांना आजपर्यंत तुम्ही जोपासलत सांभाळलत ते तुमच्या मतांशी प्रतारणा करत आले, तुम्हाला अत्यंत गृहित धरलं गेलं आणि हे दरवेळेला जे गृहित धरणं आहे हेच मला असं वाटतं महाराष्ट्राचं नुकसान करत आलं.
तर याबाबत आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याबरोबर आहेत. प्रणाली, आपण पाहतोय आजच्या दिवसभरामध्ये विविध दसरा मेळावे पार पडतात, त्याची उत्सुकता जशी आहे तशीच राज ठाकरे पॉडकास्टच्या माध्यमातून नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागत होत्या. आता राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे, जनतेशी संवाद साधलाय आणि जनतेला आवाहन देखील केलंय. अगदी खरे, आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा दिवस आहे. अनेक युद्ध आजच्या दिवशी लढली गेलेली आहेत. वाईटावर चांगल्याचा विजय आजचा दिवस मानला जातो आणि त्यामुळेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजचा दिवस निवडला हा पॉडकास्ट जारी करण्यासाठी. आणि आपण बघितलं की या पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांनी हेच सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं गेल्या 5 वर्षांमध्ये नागरिकांनी केलेल्या मतदानाची अवहेलना करण्यात आली आणि नागरिकांकडे मतदान हे एकमेव शस्त्र असतं जे 5 वर्षातून एकदा वापरू शकतात आणि त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी त्या शस्त्राचा वापर करावा आणि योग्य व्यक्तीला निवडून आणावं. त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आजपर्यंत अनेकांना संधी दिली, बरेच वेळा त्याच लोकांना पुन्हा पुन्हा तुम्ही संधी दिलेली आहे आणि तरी सुद्धा त्यांनी तुमच्यासाठी काहीही केलेलं नाही. अशा वेळेला या वेळेला मला आणि माझ्या सहकाऱ्यांना संधी द्या असं आवाहन सुद्धा या पॉडकास्टच्या निमित्तानं त्यांनी केलेलं आहे. आणि गेल्या काही दिवसांपासून या जाहिराती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या येत होत्या की आपल्याला पुन्हा एकदा सुसंस्कृत महाराष्ट्र बघायचं आहे, सुसंस्कृत राजकारण असलेला महाराष्ट्र बघायचं आहे, तोच एक आवाज त्यांनी पुन्हा आजच्या या पॉडकास्टमधून दिलेला आपल्याला बघायला मिळतोय. सोबतच त्यांनी उद्या जी त्यांची त्यांचा जो मेळावा आहे मुंबईतल्या गोरेगाव इथं त्याच्यासाठी सुद्धा सांगितलंय की त्याची सुद्धा एक चुणूक त्यांनी दिलेली आहे की उद्या या सगळ्या मुद्द्यावर ते आणखी विस्तृतपणे आपली भूमिका मांडणार आहेत. नक्कीच प्रणाली, याकडे आपलं लक्ष असेल, अपडेट घेत राहू.